लोकसेवा पत्रकार संघाच्या वतीने नूतन जिल्हाधिकारी सिद्धिराम सानिमठ यांचा सत्कार। अहमदनगर येथे नव्याने रुजू झालेल्या जिल्हाधिकारी सिद्धिराम सानिमठ यांचा सत्कार लोकसेवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। लोकसेवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आबिद शेख, बाळासाहेब नेटके, माणिकराव वाघ, सुनील ठाकरे, असीम शेख, इम्रान शेख, नागेश शिंदे, रोहिणी पवार, हिना सय्यद, ऐनुल शेख आदी उपस्थित होते। आबिद शेख यांनी जिल्ह्याच्या विविध प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। मी आबिद शेख, माय टीव्ही मराठी 24 तासचा संपादक आणि लोकसेवा पत्रकार संघाचा संस्थापक अध्यक्ष। आम्ही नूतन जिल्हाधिकारी साहेब सिद्धिराम सालीमठ साहेब यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला। रोहिणी पवार, लोकसेवा पत्रकार संघाची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष। आज जिल्हाधिकारी नवीन आलेले आपले साहेब सिद्धाराम सालीमठ यांचे लोकसेवा पत्रकार संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे। तरी उपस्थित संस्थापक आबिद शेख आणि नेटके साहेब इतर सहकारी उपस्थित आहोत। वतीने आम्ही नूतन जिल्हाध्यक्ष साहेब सिद्धाराम सालीमठ यांना सदिच्छा भेट दिली। यांचे स्वागत करताना लोकसेवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष